महाराष्ट्रामध्ये रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. महाराष्ट्राच्या विविध भागामधील 9,134 किलोमीटर रस्त्यांची कामं काढली गेली, जी कामं 10,000 कोटीत सहज होऊ शकत आहेत तिथं 23,000 कोटी खर्ची घातले जात आहेत. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. रस्त्याच्या कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे गैरव्यवहार करतोय याचा पाढाच रत्नागिरीतील तरुण अभियंता किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलाय. आरडी सामंत कन्स्ट्रक्शन या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपयांची रस्ते उभारणीची कामं केली. मात्र बांधकाम विभागात वजन असलेल्या या अभियंत्यानं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागावरच शरसंधान साधलंय. राज्यात रस्त्यांच्या कामासाठी सरकारनं हायब्रिड अॅन्युटी मोड ही नवी कार्यपद्धती अंमलात आणली आहे. यानुसार ठेकेदाराला कामाचा मोबदला म्हणून पहिल्या वर्षात 30%, दुसऱ्या वर्षात 30% आणि पुढील 10 वर्षात 40% रक्कम दिली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेतील कामाचे आणि देखभालीचे सर्व खर्च पकडल्यास किंमत इतकी होत नाही. महाराष्ट्रातील रस्त्याची कामं 9,194 किलोमीटर लांबीची आहेत आणि त्यासाठी सरकार 23,800 कोटी मोजतंय. मात्र ही कामं पूर्वीच्या पद्धतीनं केल्यास ती 10,000 कोटीत शक्य असल्याचा दावा किरण सामंत यांनी केलाय. सीबीसी गाईडलाईन मध्ये असं होतं की पहिल्या कॉलला 3 टेंडर आली नाही तर रिजेक्ट करा असं ह्याच शासनाने निर्णय काढला होता. तो ह्या कामांकरता खास बदलण्यात आला. नंतर प्रसिद्धी कालावधी 45 दिवस होता, तो 30 दिवस केला. ह्या सगळ्या त्यांनी गरज नसताना गोष्टी बदलल्यात. त्याच्यावरती आम्ही भांडत होतो त्यांच्याबरोबर. हे करा असं मी निवेदन दिलेलं आहे, त्यावेळी यांनी पूर्णपणे रिजेक्ट केले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी रस्त्यांची अंदाजपत्रकं तयार करण्यासाठी सरकारनं खाजगी संस्था नेमली आहे, त्यामुळे खर्च वाढल्याचा आरोप सामंतांनी केलाय. तसंच यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव CP जोशी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याचबरोबर या प्रकरणी त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निवळी जयगड रस्ता हा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, तो महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे हस्तांतरित करून त्याच्यावरती निवळी जिंदाल कंपनीने काम केलं. त्या कामाची किंमत 5.5 मीटर ते 9 मीटर असता रुंदीकरण, कामाची पूर्णत्वाची किंमत 42 किलोमीटरची 42 कोटी रुपये. हेच जर आपण हॅममध्ये करायचं झालं असतं त्याची किंमत सुमारे 110 कोटी रुपये आली असते. हा हॅममधला आणि EPC मधला फरक आहे. आणि हे जर ह्या अभियंत्यांना दिसत नसतील किंवा सचिवांना जर दिसत नसेल तर ह्याच्यामध्ये गौड मागायला एवढं नसतं. दुसरीकडे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील रस्ते विकासासाठी हायब्रिड अॅन्युटी योजना कार्यान्वित करण्यात आल्याचं भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी म्हटलंय. या योजनेमुळे जे वारंवार टेंडर घेऊन एकाच रस्त्याची अनेक वेळा डागडुजी करत मलई खात होते त्यांची मलई जाणार असल्यानं ही ओरड सुरू असल्याचा पलटवार मानेंनी केलाय. त्यामुळे सामंतांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मानेंनी केली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराचं वास्तव समोर येणार का असा सवाल उपस्थित होतोय. रत्नागिरीहून प्रणव पोळेकर आणि दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.